खासदार सदस्य लोखंडे साहेब हे सातत्याने प्रसिद्धीपासून दूर असतात, कारण त्यांना व्यक्तिगत स्वतःला प्रसिद्धीला फार हव्यास नाही, त्याबरोबर त्यांना स्वतःचे फोटो काढून घेणे, बोर्ड लावणे यामध्ये कुठलेही स्वारस्य नसल्यामुळे त्यांनी कधी याबाबतचा अट्टहास केला नाही। परंतु याचा अर्थ असा नाही की खासदार सदस्य लोखंडे साहेबांनी कुठलाही विकास कामं केली नाही। या विकास कामांची पुस्तिका शिर्डी लोकसभेतील नागरिकांसाठी आम्ही स्वतः त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहोत। आज पुन्हा एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांनी काही म्हणणे मांडले, मी त्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकतो। अनिताताई नगराध्यक्ष ज्या झाल्या त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ 5 नगरसेवकांमुळे। या 5 नगरसेवकांमध्ये माझी मिसेस सुद्धा होती। ताईंना नगराध्यक्ष करावं, त्या 5 नगरसेवकांनी ताईबरोबर राहावं यासाठी खासदार सदस्य लोखंडे साहेबांचा आग्रह होता। लोखंडे साहेबांच्याच म्हणण्यानुसार आपण त्यावेळेस रामदासभाई कदम सुद्धा या प्रक्रियेत होते, त्यांनी सांगितलं की आपल्या अनिताताईंना नगराध्यक्ष करायचे। तेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांचे 8 लोक व विखे पाटलांचे 9 लोक असं शिर्डी नगरपालिकेचं बालाबाल होतं आणि यामध्ये अनिताताई काँग्रेसच्या गटनेत्या होत्या। त्या तिकडून सोडून आल्यानंतर आम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं। त्या नगराध्यक्ष करण्याच्या बदल्यात आमच्या नगरसेवकांनी एकही रुपये स्वीकारला नाही, परंतु मध्यंतरी या मागच्या शेवटच्या टर्ममध्ये शिवाजीराव गोंडकर हे नगराध्यक्ष झाले। या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना 25-25 लाख रुपये देण्यात आले। जर ताईंनी मला आग्रह केला की त्या नगरसेवकांचे नावं सांगा, तर मी त्यांचा पावती क्रमांक, कोणत्या ठिकाणी घेतले, कधी घेतले, कोणत्या पत संस्थेत घेतले, त्या पत संस्थेतून विड्रॉल करून कोणत्या पत संस्थेत भरले हे सुद्धा सांगू शकतो। त्यांनी असं सांगितलं की खासदार साहेबांनी कुठलंही काम केलं नाही, परंतु ताईंचा स्वभाव थोडा टेन्शनमुळे त्या विसरले असतील, कदाचित घरगुती कामामुळे ते व्यस्त असतात, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहिलं नसेल। तर 22 कोटी रुपयाचे जे शिर्डीच्या वाड्या वस्त्यावर जे रस्ते झाले, हे रस्ते खासदार सदस्य लोखंडे साहेबांनी ताई नगराध्यक्ष असताना जो निधी आणला, ताईंचे मिस्टर विजयराव जगताप, मी शिवाजीराव ओणकर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे 22 कोटी रुपये आपल्या शिर्डीच्या विकासासाठी दिले। त्याचबरोबर 42 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, जी वाढीव पाणी पुरवठा योजना आहे शिर्डीला, 42 कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना ही सुद्धा खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्याच माध्यमातून आपल्याला मिळाली आहे। यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केले, त्यांच्या कार्यकाळातच या योजना झाल्या आणि याबाबत विजयराव जगताप सुद्धा अधिक माहिती सांगू शकतील। ताईंचं म्हणणं असं आहे की आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही। मी विजयराव जगताप आणि अनिताताई जगताप यांना जेव्हा जेव्हा शिर्डीला बैठका झाल्या असतील, जेव्हा जेव्हा जिल्ह्यात बैठका झाल्या असतील, त्याचं आमंत्रण आम्ही एक नियम ठरवून घेतलेलं आहे। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहे, आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना या मीटिंगचे निरोप देतो। मला सुद्धा पक्षाकडून जेव्हा मुंबईतून निरोप येतो, तो व्हॉट्सअपवरून आमचे सचिव मला निरोप देतात आणि त्याप्रमाणे मी बैठकीला हजर असतो। मी ताईंना आणि विजूभाऊंना सातत्याने व्हॉट्सअपवरून सर्व बैठकीचे निमंत्रण, त्यापैकी एखाद्या 2 बैठकीला हजरही असतील, ताई तर नव्हत्या परंतु विजूभाऊ आले असतील कदाचित, तर त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वास घेतलं नाही, तर त्यांना सातत्याने विश्वासात घेत होतो। त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की विकास काम झालं नाही। माझी ज्या लोकांचं म्हणणं आहे विकास काम झालं नाही, त्यांनी स्वतः एक पत्र दाखवावं की त्यांनी लोखंडे साहेबांकडे अशी मागणी केली की आमच्या भागात असं असं काम व्हावं, म्हणून त्यांनी एखादं पत्र कामानिमित्ताने दिलं असेल तर ते पण त्यांनी दाखवलं पाहिजे। आता यांचं म्हणणं असं होतं की साहेब काम करत नाही, तर यांनी सुद्धा पुढे होऊन थोडंसं यापूर्वीच आता निवडणुकीच्या तोंडावर आपण हे सर्वजण सगळेजण बोलायला लागले, हे काही लोक जे बोलत आहेत तर हे आत्ता का बोलायला लागले, यापूर्वी का बोलले नाही, 10 वर्ष झाले खासदार सदस्य लोखंडे साहेब या मतदारसंघात प्रतिनिधित्व करा, ताई आणि विजू भाऊ त्यावेळेस काँग्रेसमध्ये असतील तरी पण त्यांनी बोललं असतं तर चांगलं झालं असतं। त्याचबरोबर मला असा डाऊट येतो की ताईंचा आणि त्यांचा राग कदाचित लोखंडे साहेबांनुसार माझ्यावरही असेल, तर तसाही त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं। शिवाजी भाऊचा राग माझ्याबद्दल असता तर त्यांनी सांगायला पाहिजे, आमचा राग कमल्यावर कोतेनवर। मला एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हाप्रमुख नेमले, खासदार साहेब सदस्य लोखंडे साहेबांची शिफारशी नेमले, माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, या सर्वांनी माझी शिफारस केली की कमलावर कोतेने जिल्हाप्रमुख केलं पाहिजे, कारण की माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे। तर जर तुम्हाला जर कोणी तुम्हाला पदाधिकारी नेमत असेल, त्याचा माझा काही दोष नाही किंवा लोखंडे साहेबांचा काही दोष नाही, जी सन्मानाची वागणूक मला मिळते तुम्हालाही मिळायला पाहिजे असंही मला वाटतं, परंतु तुम्हाला मिळत नसेल तर त्याच्यात माझा दोष नाही। त्याचबरोबर मला असंही वाटतं की आपण जे बोलता
आपला बोलायचा धनी दुसरा कोणी आहे का? शिवसेनेत राहून आम्ही शिवसेनेत असं म्हणायचं, मुंबईत गेलं का शिवसेनेत असायचं, आणि शिर्डीत असलं का विखे पाटलाचे सैनिक होतात. विखे पाटलांची आपली युती आहे, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, आपण सोबत काम करतो. आम्ही सर्व पदाधिकारी सातत्याने पुढाकार घेऊन शिवसेना भारतीय जनता पार्टीचे लोक एकत्र असले पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. त्यांनी सांगितलं की साहेबांना लोकसभेत बोलता येत नाही, हिंदी चांगली येत नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण की लोखंडे साहेबांना मी व्यक्तिगत पातळीवर जाणार नाही, कोणत्याही साहेब भक्ताशी बोलायची गरज पडत नाही. त्यांना काही त्यांना दर्शनाला सोडायचं नसतं, त्यांचे आपले साधा भोळा माणूस आहे, साधा भोळा शिवशंकर आहे, साधा भोळा सदाशिव आहे, त्यांचं नाव सदाशिव आहे. त्याच्यामुळे त्यांना हिंदी बोलून कुठे गिरेक करायचे असतात. त्याच्यामुळे ते लोकसभेत त्यांना जे मांडलं त्यांनी पोटतिडकीने मांडलं आणि नितीन गडकरी साहेबांनी त्याला उत्तर दिलं. आपण सर्व देशांनी ती क्लिप पाहिली असेल. आता पुन्हा प्रश्न मांडला तो सदा सगळ्या देशांनी पाहिला असेल, तर लोकसभेत कसे प्रश्न मांडावे, कशी भाषा वापरावी, हे लोकसभेत जे खासदार उपस्थित आहेत ती भाषा कशी होती यापेक्षा ती किती पोटतिडकीने मांडली हे महत्वाचं होतं. मागणी समजा काही तथाकथित शिवसैनिकांनी काही केली असतील, का ते स्वतःला शिवसैनिक समजतात, तर शिवसेनेमध्ये अशी प्रथा आहे की नेत्याने जो निर्णय घेतला तो आपण मान्य करायचा असतो, परंतु त्यांचा विरोध आहे का, त्यांनी प्रचार करावा का ना करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी सांगितलं की आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, त्यांच्याशी भेटू, बोलू, त्यांचा काही गैरसमज असून दूर करू. त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच काहीतरी गैरसमज, मोठा गैरसमज झालेला दिसतो, तर त्यांचा तो मोठा गैरसमजही दूर करू. त्यांनी जी मागणी केली का उमेदवार बदलून मिळावा, तर कदाचित ते वरिष्ठ लोक आहेत, वर्षा पातळी त्यांचा सातत्याने मुंबई संपर्क असतो, ते सातत्याने मुंबईत चक्रा मारतात, कदाचित त्यांच्या मागणीला यश येऊ शकतं. महायुतीने जर जो उमेदवार दिला, खासदार सदस्य लोखंडे साहेबांनी, आम्ही सगळं पदाधिकारी, आमची सगळ्यांची भूमिका आहे, महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आम्ही राहू, त्यांचा दोन पावलं पुढे जाऊन प्रचार करू. आणि त्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्या स्तरावर केली, कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केली वरती मला काही माहिती नाही, कारण ते मोठे माणसं आहे, त्यांचा फार वर संपर्क असतो, खाली तर काही नसतं पण वर फार संपर्क असतो, त्यामुळे कदाचित त्यांनी तशी मागणी केली असेल. परंतु आम्हाला जी माहिती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पक्षाचे सचिव असतील, आताच त्यांनी बैठक घेतल्या, त्या बैठकावर स्पष्ट सांगितलं आहे की शिर्डी लोकसभेचे उमेदवार 1000 सदस्य लोखंडे साहेबच असतील. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की लोकसभेत खासदार सदस्य लोखंडे साहेबच निवडून आहे, पुढचे खासदार हे लोखंडे साहेबच असतील असा माझा ठाम विश्वास आहे, आणि पुढचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील.